पेंटचे नाव साता समुद्रा पार पोहोचविलेले चित्रकार जितेंद्र गायकवाड यांच्या कल्पनेतून पेंट निसर्ग चित्रकार ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने रामेश्वर कला महोत्सव 2022 चे आयोजन पेंटमधील रामेश्वर मंदिर येथे आयोजित करण्यात आले असून या कला महोत्सवाचे उद्घाटन जगविख्यात शिल्पकार राष्ट्रीय पुरस्कार विजेते किशोर ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या महोत्सवामध्ये रांगोळी स्पर्धेबरोबरच चित्रकला, शिल्पकला, गणपती मूर्तिकला, कविता तसेच छायाचित्र, संगीत अशा अनेक कलांचे एकत्रित प्रदर्शन व स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. जास्तीत जास्त कलाप्रेमींनी हा प्रदर्शन पाहण्याचा लाभ घ्यावा व कलाकारांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. नमस्कार, माझं नाव जितेंद्र गायकवाड आणि हे माझे मित्र आहेत. जो काही आमचा पेणचा निसर्ग चित्र ग्रुप आहे त्यांच्या विद्यमानाने आम्ही पेणमध्ये रामेश्वर कला महोत्सव असा 3 दिवसाचा एक आर्ट फेस्टिवल घेतलेला आहे. याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील काही नामवंत रांगोळीकार आलेले आहेत. तसेच हाताने बनवलेल्या शाडूच्या मूर्तीचे इथे कला प्रदर्शन आहे, त्याच्यासाठी पण आम्ही स्पर्धा घेतलेली आहे. आणि चित्र, शिल्प आणि फोटोग्राफी अशा 5 कलांचं एकत्रितरित्या इथे आम्ही प्रदर्शन मांडलेलं आहे. तर याच्यामध्ये अनेक नामवंत कलाकारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून इथे नामवंत चित्रकार तसेच शिल्पकार इथे प्रात्यक्षिक करण्यासाठी आलेले आहेत. तर 3 दिवसाचा हा कार्यक्रम आहे. 25, 26, 27 म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवार या 3 दिवसामध्ये बऱ्याच कलारसिकांनी भेट दिलेली आहे. तर आज शेवटचा दिवस आहे. तर माझी प्रेक्षकांना नम्र विनंती आहे, कलारसिकांना, की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने आज भेट द्यावी.